नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नोकरी मार्गदर्शन वरती। आणि आज आपण बघणार आहोत आपला पुढचा पार्ट, म्हणजे यामध्ये येणार आहे महाराष्ट्र पठार आणि नदी खोरे। नदी खोरे मध्ये त्यामध्ये आपण नद्यांचा एक वेगळा टॉपिक सुद्धा घेणार आहोत, याच्यात फक्त आपण नदी खोऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर आपला आपण यापूर्वी महाराष्ट्राच्या विभागाचा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ म्हणजे त्याचे एका व्हिडिओचे तीन पार्ट झालेले आहेत, त्यामध्ये पार्ट वन त्यामध्ये येणार महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग, त्यानंतर पार्ट दोन महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग, त्याला आपण भौगोलिक विभाग सुद्धा म्हणतो, आणि नंबर तीन त्यामध्ये येणार आहे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, म्हणजे शासनानं जे प्रशासन करण्यासाठी चालवलेले विभाग आहेत असे प्रशासकीय विभाग, असे एकूण येणार आहेत महाराष्ट्राच्या विभागामधले तीन विभाग ते झाले। त्यानंतर आता आपण प्राकृतिक विभागामध्ये आलो, आपलं सॉरी महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे भाग बघत आहोत आपण। प्राकृतिक रचनेमध्ये कोणकोणते भाग आलेले आहेत, तर प्राकृतिक रचनेमध्ये आलेले कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, आणि महाराष्ट्र पठार किंवा दक्कन पठारी प्रदेश किंवा देश, असे याचे तीन भाग पडतात, बरोबर। तर आता यामध्ये कोकण किनारपट्टी आलेला आहे, कोकण किनारपट्टीचा आपला व्हिडिओ बनलेला आहे नंबर चारचा, आणि सह्याद्री पर्वत याचा पाच नंबरचा। सह्याद्री पर्वत हा खूप मोठा टॉपिक होता, याच्यामुळे आपल्याला हे सर्व वेगवेगळे टाका लागले, बरोबर। कारण की आपला कोकण किनारपट्टीचा एखादा 10-15 मिनटाचा झाला समथिंग, आणि सह्याद्री पर्वत जवळपास अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालेला आहे। ज्या तुम्ही जर सपोज PSI STI किंवा कंबाईनचा जर अभ्यास करून राहिले, तर अशा वेळेस तुम्हाला हा हे व्हिडिओची जी सिरीज आहे आपली भूगोल महाराष्ट्राचा भूगोल, ही सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। कारण की याच्यामध्ये एकंदरीत आपण पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा MPSC म्हणजेच आयोगाच्या सिलॅबसनुसारच बघत आहो, आणि यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरसुद्धा ॲड करत आहो। म्हणजे ज्या टॉपिकवर आयोगाने यापूर्वी आपल्याला विचारलेले क्वेश्चन आहेत ते आपण याच्यामध्ये सुद्धा बघत आहो। अशा प्रकारची आपली सिरीज होणार आहे। तर आपला ह्या पार्ट झाला, हा पण झाला, आणि आज आपण हा बघून घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला नद्यासुद्धा नदी खोरेसुद्धा आज आपण बघणार आहोत, ठीक आहे। तर चला तर मग सुरू करूया। तर त्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, जसं की महाराष्ट्रातील रिकामी जागा नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत, बरोबर। सर्वात जास्त उपखोरी आहेत, उपखोरी म्हणजे काय, की त्या नदीला सर्वात जास्त नद्या येऊन भेटतात, बरोबर, त्याला उपखोरी असे म्हणतात। ते याचं उत्तर आहे गोदावरी, बरोबर, याचं उत्तर आहे गोदावरी। आता याचं उत्तर आपल्याला जर गोदावरी जर एलिमिनेशन ट्रेकनं जर जायचं असेल तर कसं जाऊ शकतो, कृष्णा नदी हा तर सपोज इथं महाराष्ट्राचा नकाशा काढला, ओके, आपल्याला एवढा काही चांगला जमत नाही, पण जसा जमते तसा काढू आपण, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा। त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप याला आपण हे करत जाऊ, ठीक आहे। सर्वात खाली कृष्णा नदी कुठं आहे, इथं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर कोणती नदी, म्हणजे तापी नदी कुठं आहे, इथं आहे, ओके। त्याच्यानंतर नर्मदा नदी इथं आहे। नर्मदा नदी महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर जाते, किती, 54 किलोमीटर। त्याच्यानंतर आहे नर्मदा झाली, कृष्णा झाली, तापी झाली, गोदावरी ह्या मध्य महाराष्ट्रातून जाते सपोज, हे अशी इथं, आणि इथून अशी पुन्हा इथं आपली गडचिरोलीची सीमा, आणि नंतर इकडं पुन्हा खाली अशी जाते, ठीक आहे। एकंदरीत आता जर बघितलं तर इथं याच्यामध्ये जर आपल्याला कसं आहे, या नद्या ज्या आहेत डिवाईड झालेल्या आहेत। डिवाईड कशा झालेल्या आहेत, याच्यामध्ये इथं पर्वतरांगा, याच्यामध्ये इथं पर्वतरांगा, याच्यामध्ये इथं पर्वतरांगा, आणि याच्यामध्ये इथं पर्वतरांगा, असे एकंदरीत पर्वतरांगा झालेल्या आहेत। मग याच्यामुळे ही जी पर्वतरांगा, याच्यामधला जो स्पेस आहे हा खूप जास्त आहे, आणि हा विदर्भातला सुद्धा काय स्पेस आहे। या दोन जागून याला गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत खूप मोठ्या मोठ्या। त्याच्यामुळं सर्वात जास्त जो भाग आहे ना हा तो गोदावरी नदी व्यापते। गोदावरी नदीला महाराष्ट्रात सर्वात जास्त उपनद्या उपखोरी आहेत, ठीक आहे। चला आपण आपल्या आजच्या मुद्द्याकडे येऊ। आजच्या मुद्द्यातसुद्धा आपल्याला हा टॉपिक बघायला भेटणार आहे, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा। याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत सर्व नद्या वगैरे बघायला भेटणार, यामध्ये तुम्हाला बघू शकतो आपण नद्या, त्यानंतर घाट, त्यानंतर यामध्ये आपण बघू शकतो इथे सर मॅपमध्ये दिलेलं आहे, इथं सर नद्या, कलर चेंज करून घेऊ तुम्ही, ओके, इथं नद्या, त्यानंतर खिंड, शिखर, जिल्हा मुख्यालय आणि धरण, एकंदरीत खूप मोठे टॉपिक याच्यात आपले कव्हर होत आहे, ठीक आहे। आणि हा जर नकाशा तुम्हाला लागत असेल तर हा नकाशा तुम्हाला चौथ्या वर्गाच्या पुस्तकात भेटणार आहे। चौथ्या वर्गाचं कोणतं पुस्तक, तर जे आपलं भूगोलाचं आहे त्यामध्ये 2-3 टॉपिक कव्हर केलेलं, त्यामध्ये महाराष्ट्राचं एक चॅप्टर आहे स्पेशल, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। आणि हां, तुम्ही जर अभ्यास करून राहिले ना तर तुम्ही खरोखर स्टेट बोर्डचे पुस्तकं पहिला वाचायला पाहिजे, त्यानंतर तिकडे आले पाहिजे। जसे की याच्यामध्ये काही काही शब्द येतात, ते शब्द आपल्याला समजायला खूप कठीण जातात, तर चला त्या शब्दाची जी पार्श्वभूमी आहे ना ती आपल्याला स्टेट बोर्डमध्ये बघायला भेटणार, ठीक आहे। तर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आजचा, महाराष्ट्र पठार दख्खन पठारी प्रदेश, ओके,
अशा प्रकारचा आपला मुद्दा आहे. आता याच्यात काय झालंय, आता हे तू म्हणाल की बा एवढं मोठं भारूड लिहून आणलेलं आहे आणि हे सर्व सर्व, आता कसं आहे माझ्याकडं सध्या ते पेन वगैरेची सुविधा अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळं हे मी हातानं नाही लिहू शकत. आणि मी जे हे करत आहो ना हे शुद्ध माऊसनं करत आहो, त्याच्यामुळं मी माऊसनं सध्या नाही लिहू शकत, त्याच्यामुळं हे मी सर्व टाईप करून आणलं. आणि तुम्हालासुद्धा PDF द्यायलासुद्धा पुन्हा मला टाईप करावंच लागलं असतं, त्याच्यामुळं हे वन टाईम टाईप केलेलं आहे आणि तेच मी मग इकडे इन्सर्ट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ही तुम्हाला जे PDF आहे हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि टेलिग्राममध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं ही आपली PDF भेटून जाणार. ओके, चला आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ आपण. इकडल्या तिकडल्या गोष्टी खूप झाल्या. आता अरे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. आता ज्वालामुखी कसा असते, ज्वालामुखी हे अशी एक पायलीसारखी पायली राहते बरोबर, आणि याच्यातून एक लावारस असा बाहेर निघतो, अमरस नाही निघत, कोणता रस निघते लावारस. हा लावारस बाहेर निघाल्यानंतर असा हवेत थोडी राहणार, असा हा म्हणजे जशा प्रकारची जमीन आहे त्या जमीनला लागून लागून असा खाली येणार. तर काय झालेलं आहे याच्यामुळे इथं असा आहे खाली आला आणि असा पसरला. आता कसा ह्या रस होता लावारस होता हा असा खाली पसरला आणि याचं काय झालं इथं संचयन झाला, हा इथं जमा झाला आणि जमा झाल्यानंतर याचा याला हवा लागली आणि हा थंड झाला. थंड झाल्यानंतर याचा इथं पठार झाला, हा खडक झाला इथं असं बरोबर. मग तेच आपल्याला पॉईंट नंबर 2 दिला आहे. पृष्ठ भागा आपला भूपृष्ठावर प्रचंड वेग आवडून भूषण उद्रेक झाला व लावा रसाचे संचयन झाले. हे लावा रसाचे थर थंड होऊन पठार तयार झालेला आहे. मग महाराष्ट्र पठार निर्मित कशी झाली आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा रसाचे संचयन झाले आणि तो रस थंडा झाला आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. समजलं? त्यानंतर पुढचं काय, महाराष्ट्रातील नद्यांचे खोरे महाराष्ट्र पठारात तयार झालेले आहे. आता नद्यांचे खोरे महाराष्ट्र पठारात तयार व्हायचं मागचं एक कारण आहे बरोबर. आता कारण काय असू शकते की आता महाराष्ट्र जो आहे याच्या तिकडल्या साईडला जलविभाजक कोण आहे, महाराष्ट्राचा सह्याद्री आहे. इकडल्या साईडला इकडून ज्या नद्या निघतात त्या सगळ्या कोकणात जातात आणि इकडून ज्या नद्या निघतात आता ह्या पूर्ण महाराष्ट्रात उत्तराच्या दिशेनं वाहतात. पाणी कुठं वाहते, उत्तराच्या दिशेनं. आता इथं हा इकडं साईडला इथं एक मोठा पर्वतरांग आलेली आहे बरोबर. याच्यात महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी गोदावरी नदीचा उगम होतो आणि इथल्या साईडला कोणता आहे आपला सातपुडा. ओके, आणि इथून सुद्धा 1-2 नद्या निघतात, त्याच्यामुळं त्याच्यावरतं आपल्याला सध्याने जाऊ, त्याच्यावरतं आपण भारतात जाऊ बरोबर. इकडं विंध्य वगैरे नंतर नर्मदा नदी तिकडं आपण नंतर जाऊ. तर काय होणार आहे, आता इथून ज्या नद्या वाहत आहेत त्या उत्तराच्या दिशेने वाहत येतात. महाराष्ट्र पठार आहे हा सवान समतल जागा आहे बरोबर. तर मग त्याच्यामुळे ह्या नद्या इकडं वाहत आल्या बरोबर. आणि ह्या वाहत आल्यानंतर ह्याचं काय झालं, इथंसा आपल्या नद्या पठारात तयार झालेल्या आहेत बरोबर. म्हणजे ह्या खूप साऱ्या नद्या वगैरे ह्या नद्या तयार झाल्या. तयार कशा झाल्या, हे इकडून डोंगरातून वाहत आणून पठारी प्रदेशात म्हणजे जिकडे समतल जमीन आहे जिकडे उतार आहे तिकडं ह्या वाहायला लागल्या. नंबर 3 पॉईंट काय आहे, नद्यांचे खोरे महाराष्ट्र पठारात तयार. नंबर 3 झाला आपला. नंबर 4 पॉईंट बघू आपण. एक मिनटं मोबाईल सायलेंटवर लावतो, मधातच वाजणार नाही तर तो वांदा करणार बरोबर. कुठं होतो आपण, पर्वताची लांबीवर होतो. लांबी काय आहे, पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर. पूर्व पश्चिम म्हणजे कुठं, पूर्व साईड म्हणजे ए साईड. ओके, एक मिनटं मी असं करतो. हे आपला महाराष्ट्र. नंतर काय म्हणते, इथं नद्यांचे खोरे दिलेले आहेत. त्यानंतर काय म्हणते, पूर्व पश्चिम लांबी. पूर्व साईड म्हणजे ही साईड, ठीक आहे. पूर्व साईडकडून पश्चिम साईडला म्हणजे इथं ही लांबी किती दिली यांनी, 750 किलोमीटर बरोबर. नंबर 2 काय दिलेलं आहे, रुंदी किती आहे, दक्षिणोत्तर. दक्षिण म्हणजे खालची आणि उत्तर म्हणजे वरची, म्हणजे अशी उभी, ठीक आहे. उभी किती दिलेली आहे, 750. आता याच्यात बरेच जण नवीन नवीन शोध लावून आणतात आणि ही जी उंची दिली आहे इथं मी स्पष्ट उल्लेख केला आहे, सातपुडा पर्वतापासून तर कोल्हापूरपर्यंत, म्हणजे इकडं वरून इकडून म्हणजे एकदम आपल्या बीड नाही तिथं कोणते ते नंदुरबारपासून, नंदुरबारच्या वरचे नंदुरबार धुळेपासून तिकडं खाली कोल्हापूरपर्यंत अशी दिलेली आहे याची बरोबर. नंतर नाहीतर मग कमेंटमध्ये वगैरे उत्तर भेटतील आपल्याला, पण सध्या नाही भेटू शकत कारण की आपल्याकडं तेवढा जनसमुदाय जुडलेला नाही आहे आपल्यासोबत आणखी, ठीक आहे. तर उत्तर जो आहे ना, उत्तर हा आपलं सॉरी उतार कुठून आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडं. कसा आहे, 1 किलोमीटरला 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरला 1 मीटर याप्रमाणे उतार कमी होत जातो. आता हे थोडंसं समजायला थोडं कठीण वाटते बरोबर. कठीण वगैरे काहीच नाही, एकदम सोपा आहे. हा जो उतार आहे ना बरोबर, अशी आपण लाईन ओढतो, हा एक उतार झाला बरोबर. पण हा उतार कसं आहे, ज्या वक्ती हा उताराची लाईन अशी 1 किलोमीटरपर्यंत जाईल
तेव्हा या टोकातील आणि या टोकातील हे अंतर किती असणार, हे अंतर उभवायला हे असणार 1 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1 मीटर, अशा या उत्तराचा प्रकार दिलेला आहे तसा, बरोबर। हा एक आठवण ठेवायला काही एवढं कठीण नाही आणि सोपा भाग आहे, ठीक आहे। उंची जर विचारली, उंची सर्वसाधारण किती आहे, 450 मीटर पर्यंत उंची आहे। किती आहे उंची महाराष्ट्र पठाराची, 450 मीटर पर्यंत, सर्व माप हे मीटर मध्ये आहेत, एकंदरीत आठवण ठेवा। आणि पूर्व भागात 300 आणि पश्चिम भागात 600। आता पूर्व म्हणजे तुम्हाला सांगितलं हा भाग आणि पश्चिम म्हणजे हा भाग। आता पूर्व भागात काय येणार, आता इथं सह्याद्री आहे, सह्याद्रीमुळे मध्यात थोडंसं उंच वटा आलेला आहे, आणि म्हणून इथून थोडंसं इकडल्या साईडला जातो ना आपण, म्हणजे गोंदियापर्यंत, तर गोंदियापर्यंत याची उंची किती होऊन जाते, 300 पर्यंत येऊन जाते, म्हणजे एकदम कमी होऊन जाते, इथं 300 पर्यंत येऊन जाते, बरोबर। आणि इकडल्या साईडचा जर विचार केला पश्चिम साईडचा, तर पश्चिम साईडला ही उंची इकडल्या साईडला 600 मीटरपर्यंत येऊन जाते। आणि म्हणजे दिलेलं आहे तसं आपल्याला की ही जी उंची आहे 1 मीटरप्रमाणे कमी होत जाते, म्हणजे 1 किलोमीटरला 1 मीटर अशी खाली जाते, आणि हे 300 आणि 600, बरोबर। हा झाला आपला पॉईंट। त्याच्यानंतर हे सगळं इरेज करून टाकतो मी इथलं, लगे आठा उठून राहिला। त्याच्यानंतर पुढे आलो आपण, महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। दख्खनचं पठार म्हणजे तुम्हाला माहिती आहे सह्याद्री पर्वतापासून एकंदर जेवढाही भाग राहिलेला आहे हा इकडला, हा सर्वाचा सर्व भाग करून वापरलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र पठाराने। हा पॉईंट झाला आपला। नंतर काय म्हणते, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी आहे सह्याद्री पर्वताच्या उतारापासून विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील दारेकासा टेकड्या, गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, भामरागड, गडचिरोली टेकड्यापर्यंत, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात राहिलेला भाग जो आहे कोकण आणि सह्याद्रीचा वगळता जेवढा राहिलेला भाग आहे हा सर्व सर्व कशात महाराष्ट्र पठाराचा भाग आहे, त्याच्यामुळे तो सर्वात मोठा भाग आहे। 90% जमीन जवळपास महाराष्ट्र पठारात आलेली आहे महाराष्ट्राची। त्यानंतर पुढचं काय, मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठारांची जाडी जास्त झाली आहे, पठारांची जाडी। त्याच्यानंतर काय म्हणते, पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तृत कडा आहेत, कडा म्हणजे तिकडे माहिती आहे आता समुद्र आपला सह्याद्री आला, त्याच्यानंतर सह्याद्रीचा डोंगराला कडा राहतात आणि तिकडल्या साईडला डोंगराळ भाग जास्त आहे पश्चिम साईडला, त्याच्यामुळे तिथं त्याला कडा आलेले आहे। हा झाला आपला, याचं म्हणजे नेमकं काय बेसिक आहे याचं तर बेसिक बघितलं आपण महाराष्ट्र पठाराचं। त्याच्यानंतर पुढे आलो इथं काय, दख्खनची पठार आहे, अहमदनगर बालाघाट पठार, ओके। नंतर डोंगरावर तयार झालेला आहे, यामुळे गोदावरी आणि भीमा नदींची खोरी वेगळी होतात। आता गोदावरी नदी कुठं गेली, इथं, आणि त्याच्या मदत खाली कोणती आली, आता कलर बदलून घेतो मी आता, म्हणजे समजायला, हा आता हे इथंच आला हा आपला हरिश्चंद्र बालाघाट, आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली आणखी पुन्हा कलर बदलून घेतो, आणि याच्या खाली आली ही भीमा नदी, आता ह्या असा भाग आहे, बरोबर। म्हणजे लाल म्हणजे गोदावरी, हिरवा म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट, आणि निळा म्हणजे आपली भीमा नदी। भीमा नदीच्या खाली जर गेलो आपण, त्याच्याखाली कोणता आहे इथंसा, शंभू महादेव, आणि शंभू महादेवाच्या खाली कोणती आहे, कृष्णा नदी, असा हा स्तर आहे। हा स्तर एकदा तुमच्या पार झाला ना पूर्ण की, म्हणजे एकंदरीत तुमचा मॅप, तुम्हाला नदी कोणती ट्रिक आठवण ठेवायचे काम पडत नाही। एकदा हे तुमचं वरपासून खालपर्यंत कशा प्रकारच्या डोंगर रांगा येतात आणि कशा प्रकारे याचं विभाजन होत जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा समजल्या की हे आपल्याला वेगळं आठवण ठेवायची गरज नाही। नद्या कोणती येते आणि कोणता डोंगर रांगा आहे, कोणता पठार आहे, कोणती ट्रिक आहे, या ट्रिका ट्रुका थोडंसं म्हणजे कठीण होत जाते। ट्रिक म्हणजे आता वेळेवर ट्रिकच भुलला माणूस, गेला ना सगळं पाण्यात, बरोबर। त्यानंतर सासवडचे पठार, सासवडचे पठार कोणते, शंभू महादेव डोंगर रांगाचा भाग। नंतर औंचे पठार, खानापूरचे जत पठार, बुलढाणा पठार, आता बुलढाणा पठार आहे कोणता, नाही आहे तो सातमाळा अजिंठा जो आलेला आहे त्याच्यातलाच काही भाग म्हणजे बुलढाणा पठार, ठीक आहे। त्यानंतर मांजरा पठार, हा मराठवाड्यात येतो, मराठवाड्यात, ठीक आहे। आणि मांजरा नावाची नदीसुद्धा आहे जी गोदावरीची उपनदी आहे। नंतर तोरणमाळ पठार, धुळे नंदुरबार जिल्ह्यात सातपुळा रांगांमुळे तयार झाला। सातपुळा रांग महाराष्ट्रात कितीदा येते, फक्त दोनच जागी, एक डाव धुळे नंदुरबारमध्ये आणि दुसरा डाव अमरावतीमध्ये, बाकी हे महाराष्ट्राला कुठंच लागत नाही, हा बाकी सगळं आपली बॉर्डर बनवते कुठं, मध्य प्रदेशसोबत, ठीक आहे। चला पुढच्या साईडकडे जाऊ आपण। आता पुढच्या साईडमध्ये आपल्याला तुम्ही बघू शकते तर महाराष्ट्र पठार दिलेला आहे, मॅप घेतलेला आहे आपण इथंसा, आणि मॅपमध्ये जर बघितलं आपण इथं बघायचं का, झूम करून घेतो, ओके। आता इथेच सिक्वेन्स वाईज दिलेला आहे, आता हे जे पठार वगैरे आहे ते, आता हा जो पूर्ण भाग आहे ना इथून आलेला, हा इकडला सर्व जेवढाही भाग आहे हा सर्वचे सर्व भाग कोणता आहे, ते महाराष्ट्र पठार दख्खनच्या पठाराचा भाग आहे, बरोबर। याच्यामध्ये इकडे बघू शकतो आपण सर्वात वरतं सातपुडा,
त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा, हरिचंद्र बालाघाट, त्याच्यानंतर शंभू महादेव। शंभू महादेव दिसून नाही राहिला, कट करून टाकू। दिसली, महादेव डोंगररांग म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, शंभू महादेव सुद्धा म्हणतो। ओके, हे महादेव, त्यानंतर हरिचंद्र बालाघाट, अजिंठा सातमाळा आणि वृत्त सातपुडा, याच्या मधात कोणती आहे, इथं तापी नदी, इथं गोदावरी नदी, इथं भीमा नदी आणि त्याच्याखाली कृष्णा नदी, अशा एकंदरीत ह्या नद्या आलेल्या आहेत। आता ही ज्यावेळेस सिक्वेन्स आठवून, आता मी थांबा एक मिनटं, तुम्हाला नवीन पेजवर समजून सांगतो। आता इथं सपोज जर गेलो आपण सर्वात वरतं, सर्वात वरतं कोणतं आहे, विंध्य। ओके, हा कोणता आहे, विंध्यचा व्ही। त्याच्यानंतर नदी येते, कोणती नदी येते विंध्याच्या खाली, हे नर्मदा नदी, ठीक आहे, नर्मदाचा एन। त्याच्यानंतर कोणती रांग येते, सातपुडा, सातपुडाचा एस। ओके, उलटा झाला काय, ठीक आहे, एस। त्याच्यानंतर सातपुड्यानंतर कोणती नदी येते, इथं तापी, तापीचा टी। त्याच्यानंतर घेऊ आपण, तापीच्या पुढे गेलो, इथंचा कोणता येते, सातमाळा अजिंठा, पुन्हा यस, सातमाळा अजिंठा। हे तुम्ही ट्रिक गीक नका लो, ट्रिक गीक नका बनवू, याची कोणती की झालं म्हणजे तुम्ही म्हणसाल आता व्ही एन यस टी सांगून राहिलो जस्ट की अशा प्रकारे होऊ शकते। सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठाच्या पुन्हा खाली आलो आपण, पुन्हा खाली कोणता आहे, इथंसा आलो, सातमाळा अजिंठा। याच्यानंतर कोणती येते, इथं गोदावरी, ठीक आहे, जी गोदामैया आपली। त्याच्यानंतर खाली आलो पुन्हा, इथंसा याच्या खाली कोणता येते, इथंसा हरिचंद्र बालाघाट। याच्यानंतर पुन्हा खाली कोणता येते, इथं नदी कोणती येते, भीमा, जिला चंद्र आपल्या पंढरपुरात काय म्हणतात, चंद्रभागा। ओके, त्याच्यानंतर पुन्हा खाली कोणता डोंगररांग येते, महादेव, शंभू महादेव। ओके, खूप त्रास होते यार माऊसनं लिहायला, नाहीच जमते काहीतरी इंग्रजी 108 चांगलं लिहायला, थोडं आपला आता अक्षर थोडी चांगला आहे, ठीक आहे, एकदम मी पहिल्या वर्गातल्यासारखाच काम आठवून राहिला। महादेवाच्या खाली कोणता आला, तर सर्वात खालची जी राहिलेली आहे ही कृष्णा। ओके, आता हा सिक्वेन्स एकदा तुमच्या मेंदूत बसला, प्रत्येक एक पठार एक नदी, एक पठार आपलं सॉरी एक डोंगर रांग एक नदी, एक डोंगर रांग एक नदी, एक डोंगर रांग एक नदी, पहिला विंध्य, नंतर नर्मदा, नंतर सातपुडा, नंतर तापी, नंतर सातमाळा अजिंठा, गोदावरी, नंतर हरिचंद्र बालाघाट, भीमा, शंभू महादेव आणि खाली कृष्णा। झाला हा पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा, तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कोणती ट्रिक ट्रूक आठवून ठेवायची गरज नाही, एवढं एकदा तुमचं झालं हे की तुमचा महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा पाठ झाला। नद्या आणि डोंगररांग याच्यात तुम्हाला कधीच त्रास होणार नाही। खालून वरतं विचारू आयोगानं, उत्तराक म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, हे तुमचं एकंदरीत सगळं होऊन जाणार। हां, ठीक आहे, चला मग आपल्या मुद्द्यावर वापस येऊ आपण। आता आले आपले नदी खोरे, ठीक आहे, दक्कनच्या पठारातील खोऱ्यांचा प्रदेश। महाराष्ट्र पठारात उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यास नद्यांची पुढील खोरे पाहावयास मिळतात। नद्यांची खोरी पाहिलं तर कोणकोणती, तापी खोरं, तापीपूर्णा, तापीपूर्णा म्हणजे कोणता, आता आपण एकदा थांबा, मी मॅपमध्ये घेऊन जातो, तुम्हाला मॅप घेतलेला आहे बहुतेक मी इथं। ओके, तापीपूर्णा ही दिसते तुम्हाला, ही नदी म्हणजे आपली तापी नदी। ओके, आणि पूर्णा नदी म्हणजे ही आहे पूर्णा नदी, ठीक आहे, ही तापी पूर्णा जो खोरं, मग आता इथं ज्या नद्या पूर्णाला भेटतात, ओके, ही झालं एकंदरीत खोरं, आणि हे इथंचा गिरणा पांझरा हे एवढा एवढा मोठा एवढा एरिया हा जो घेते, हा घेते तापी नदी, बरोबर, म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणू शकतो आपण याला। त्याच्यानंतर पुन्हा मागं येऊ आपण, पुन्हा कोणतं घेतलेलं आहे, पुन्हा काय टॉपिक आहे, पर्वतरांगामध्ये तापी नदी उगम पावते, ठीक आहे, सातपुडा पर्वतरांगामध्ये तापी नदी कुठे उगम पावते, सातपुडा पर्वतरांगामध्ये, आणि पश्चिमेकडे वाहते, पश्चिमेकडे म्हणजे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी, याच्यात आपला सातपुडा येत नाही, म्हणून सातपुडा नाही, सह्याद्री येत नाही, सह्याद्री आला असता तर पुन्हा एवढा रस्ता पलटून टाकला असता आणि पूर्ण महाराष्ट्रातून नदी गेली असते, ठीक आहे। नंतर तापी नदीला पूर्णा ही उपनदी मिळते, पूर्णा नदी कोणती, जी अकोला जिल्ह्यातून वाहते ती वाली। नंतर मग म्हणजे दोन पूर्णा आहेत, एक उत्तर पूर्णा आणि दक्षिण पूर्णा, याच्यातला जाण्याला कन्फ्युजन होते, ठीक आहे, तर ही पूर्णा अकोल्यावाली। नंतर तापी नदी ही पश्चिम वाहिनी
नदी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, आता पश्चिम वाहिनीमधलं गुडून वाहणार पूर्वेकडून पश्चिमेकडेच वाहणार, पूर्वेकडे मध्ये गुडून राहिली एमपीतून येऊन राहिली आणि इकडे आपल्या तल्ली नंतर महाराष्ट्रातली, महाराष्ट्रातून पुन्हा गुजरातमध्ये आणि नंतर तिकडं समुद्र, ठीक आहे. नंतर गोदावरी खोरे, गोदावरी खोऱ्यात कोणता आला, महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराची नदी खोरे. पहिला आपला क्वेश्चन सुद्धा आपण घेतला तो हाच होता. नंतर गोदावरी खोऱ्याचा आकार नरसाळाप्रमाणे आहे, नरसाळा देवी विज्ञानात तुम्हाला जास्त मार्क असतील तुम्हाला समजून जाईल बरोबर. नंतर गोदावरी खोरे, गोदावरी खोरे, गोदावरीचे खोरे जे उत्तरे सातमाळा अजिंठा डोंगररांग तापी खोरेपासून वेगळे होते. कोण करते आता हे मदत जर समजा सगळं इरेज करतो, ठीक आहे. आता याच्या मदत गोदावरी आणि काळा येतो, ठीक आहे. साईज वाढून घेतो असं. हा आता ही वरच्या साईडची नदी कोणती झाली, ही तापी नदी, आणि खालच्या साईडची कोणती झाली, ही गोदावरी नदी. आता गोदावरी आणि तापी नदीच्या मधात कोणता पहाड आहे म्हणते सांगितले मी तुम्हाला अगोदरच, सातमाळा अजिंठा. ओके, सातमाळा अजिंठा. माऊस कुठे गेला, हा सातमाळा अजिंठा. तुम्हाला पॉईंट दिसत पण नसेल आणि मी लिहितो त्यावेळेस दिसत असेल, ठीक आहे. सातमाळा आणि अजिंठा मधातला पहाड, पहाड कोणता आहे, गोदावरी आणि भीमा, आपलं गोदावरी आणि तापीच्या मधातला सातमाळा अजिंठा. त्याच्यानंतर हे एकदा तुमचे सिक्वेन्सना आठवण झाले की झाले, एकदा नरसाळ्याप्रमाणे आहे डोंगरातील तापी नदींचे खोरे वेगळे असून दक्षिणेकडे बालाघाटात डोंगररांगामुळे भीमा खोरेपासून अलग झाले. आता इकडे वरच्या साईडला इथं कोणता डोंगररांग आहे याची, सातमाळा अजिंठा, आणि खालच्या साईडला कोणती आहे, हरिश्चंद्र बालाघाट. या दोन याच्या मधात कोणती वाहते, गोदावरी. झाले तुम पास बरोबर. याच्यापेक्षा पुढं आयोग जात नाही ना, आपल्याला पण जायचं नाही, आपल्याला पी एच डी करायची नाही या विषयात. आपल्याला जेवढं एक्झामसाठी लागते तेवढंच आपण घ्यायचं. त्याच्यानंतर भीमाखोरेमध्ये येऊ, भीमाखोरेमध्ये मध्य महाराष्ट्राचं भीमाखोरे आहे. उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, त्यानंतर डोंगररांगा, त्यानंतर दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग, यामुळे भीमाखोरे मर्यादित आहे. महाराष्ट्रात, महाराष्ट्र स्वतंत्रपणे स्वतंत्ररित्या भीमा नदी वाहते म्हणून भीमाखोरे स्वतंत्र खोरे म्हणून सुद्धा विचार केला जाते बरोबर. भीमा नदी आता समजा तुम्हाला येता इथं वरतं कोणता आलेला आहे, आपला हरिश्चंद्र बालाघाट, तर आता खाली इथं कोणता आलेला आहे, शंभू महादेव, आणि याच्या मधात कोण आहे, आता भीमा बरोबर. मग आता इथं जर भीमा हे आलेला आहे कोणता, शंभू महादेव, तर हिच्या खाली कोणती नदी आलेली आहे, कृष्णा. असं एकंदरीत आता महाराष्ट्रातले जे खोरे होते ते आपण इथं बघून घेतले बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला एक खोरे यातलं सुटलं, हां सुटलंच बहुतेक गलतीचं मिस्टेक हो गया, ठीक आहे. एक खोरं यातलं सुटलं, कोणतं सुटलं, नकाशात बघून घेऊ आपण. हे इथलं सांगा कोणतं खोरं आहे, प्राणहिता. कोणतं नदी खोरं आहे, प्राणहिता. ही कोणती, गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदी ही इकडून बाहेर निघाली आणि इकडून ही पुन्हा अशी इकडं गडचिरोलीची बॉर्डर करायला वापस आली बरोबर. आता हे जी नदी आहे, या नदीची इकडल्या साईडला ही एक सर्वात मोठी उपनदी कोणती आहे, याची याच्या तीन नद्या मिळून बघितल्या, कोणती, वर्धा, ओके, त्याच्यानंतर कोणती आहे, ही वैनगंगा बरोबर, आणि त्याच्यानंतर तिसरी कोणती राहिलेली आहे आपली, इकडं कुठं गेली कुठं गेली कुठं गेली, ही पैनगंगा, ओके, ही इथं आहे, ही पैनगंगा आहे. तीन नद्यांमिळून कोणती बनलेली आहे, इथं प्राणहिता बनलेली आहे. याचं नाव इथं प्राणहिता होते आणि एक मिनिट मी थोडा हे लहान करतो, ओके, हे इथं काय होते, याची प्राणहिता होते. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्या मिळून बनते प्राणहिता. प्राणहिता कशाची बॉर्डर करते, इथे गडचिरोली सुद्धा, गडचिरोलीची पण बॉर्डर करते आणि गोदावरी नदीत जाऊन मिसळते बरोबर. आता हा झाला आपल्या नदी खोरे बघितले आणि आपण या व्हिडिओमध्ये पठार बघितले. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे आपला, त्याच्यात आपण एकेका नदी खोऱ्यात कोणकोणत्या नद्या येतात त्या सर्व नद्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. तर आजचा प्रश्न आपला असा आहे, पिवळा कलर करून घेतो. नालंदा विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या काळात झालेली आहे, कोणाच्या काळात झालेली नालंदा विद्यालयाची स्थापना हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. मौर्य, कुशाण, गुप्त आणि पाल हे तीन घराणे आलेले आहेत इथं, यातल्या कोणाच्या वेळेस हे नालंदा विद्यालय, नालंदा विद्यापीठ हे जगातलं सर्वात मोठं त्यावेळेसचं विद्यापीठ होतं. या विद्यालयाची स्थापना कोणाच्या काळात झालेली आहे याचं उत्तर तुम्हाला करायचं आहे आपल्या कमेंटमध्ये. ज्याचं उत्तर बरोबर असणार त्याचा आपण पुढच्या वेळेस म्हणजे
बरोबर असणार प्लस तो सर्वात लवकर करणार अशा व्यक्तीचं उत्तर घेणार आपण पुढच्या वेळेस आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला बरोबर। त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला जर अशाच प्रकारचे क्वेश्चन लागत असेल तर तुम्हाला तुम्ही आम्हाला नोकरी मार्गदर्शन इंस्टाग्राम पेजवर सुद्धा फॉलो करू शकता। इंस्टाग्रामची आपली आय डी ही आहे, त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल जे की तुम्ही सध्या व्हिडिओ बघत आहात आणि टेलिग्राम चॅनल, टेलिग्रामवर याची पी डी एफ तुम्हाला भेटेल, इंस्टाग्रामवर व्हिडिओ भेटेल आणि क्वेश्चनचा जास्त सराव लागत असेल आणि करंट अफेअर्स लागत असेल तर नोकरी मार्गदर्शन। तुम्हाला जर या व्यतिरिक्त कोणता जर नवीन विषयावर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एम करा, तिथं आपण तुमचा व्हिडिओचा टॉपिक मला तुम्ही मेसेजमध्ये पाठवा आणि त्याच्या हिशोबाने आपण तुमच्या टॉपिकवर सुद्धा लवकर लोक व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करू। अशा प्रकारे एकंदरीत आजचा आपला व्हिडिओ इथं संपला, तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो की आपला महाराष्ट्रातील नद्या या टॉपिकवर राहणार आहे। आणि काळजी घ्या थोडंसं, आता जवळ जसं जर म्हणसाल तर कोरोना प्रमाण थोडं कमी होत आहे पण तरी पण काळजी घ्या, काळजी घेणं आपलं काम आहे कारण की आपण एक सुशिक्षित नागरिक आहोत या भारताची। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।